मऊ लुसलुसित असे आज आपण अगदी जाळीदार उपवासाचे धिरडे बनवणार आहोत तर ही रेसिपी अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होते तर या ठिकाणी बघू शकता की ती मऊ लुसलुसित असे आपले धिरडे बनवून तयार झालेले आहेत चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एक वाटी वरई घेतलेली वर आहे तर या वरईची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तरी ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये ही वरई घालायची आहे झाकण लावण्याचं पीठ बनवून घेऊया तर वरेचं पीठ बनवलेलं आहे आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दे शाबुदाना देखील बारीक करून घेणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी शाबुदाना घेतलेला आहे आता हा देखील आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता शाबुदाना देखील व्यवस्थित मी बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तीन चमचे दही घालणार आहोत तर दही आंबट असल्यामुळे मी इथे तीन चमचे घातलेला आहे नाहीतर आपल्याला इथे पाव कप दही घालायचं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून हे व्यवस्थित बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण अगदी दहा मिनटामध्ये उपवासाची रेसिपी बनवू शकतो शाबुदाना देखील भिजवायचा विसरून गेला तरी देखील तुम्ही अशा प्रकारे अगदी दहा मिनटामध्ये ही रेसिपी बनवून खाऊ शकता तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे बॅटर आपण दहा मिनटांसाठी व्यवस्थित रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण उपवासाची झटपट अशी चटणी बनवून घ्यायची आहे आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आता यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटांसाठी बॅटर रेस्ट करायला ठेवूया उपवासाची चटणी बनवून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे कोथंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तर यामध्ये तुम्ही फ्रेश कोकोनट देखील वापरू शकता पण इथे मी अगदी झटपट अशी चटणी तुम्हाला दाखवत आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून याची आपण चटणी वाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दाट सरस ही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर अगदी झटपट रेसिपी असल्यामुळे मी इथे चटणी देखील अगदी साधी सोपी तुम्हाला दाखवलेली आहे तर ही चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत बॅटर देखील आपलं सेट झालेलं होतं आणि मी हे बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं तर या ठिकाणी बघू शकता बॅटर व्यवस्थित तयार आहे आता यामध्ये आपण एक चमचा इनो घालायचा आहे जर इनो घालायचा नसेल तर तुम्ही अशी देखील ही रेसिपी बनवू शकता तर या ठिकाणी इनो आपण व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आणि लगेच याचे आपण या धिरडे बनवायला घेऊया तर या पिठापासून तुम्ही याचे अप्पे बनवू शकता किंवा इडली देखील बनवू शकता तर या ठिकाणी पीठ आपलं तयार आहे दुसरीकडे आपण गॅसवरती पॅन देखील गरम करत ठेवलेला आहे पॅन गरम झाला की तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपण जे तयार केलेलं बॅटर त्यातील प्रत्येकी एक मोठा चमचा यावरती बॅटर घालायचा आहे जास्त बॅटर पसरवून घ्यायचं नाही जास्त पातळ आपल्याला हे ढिरडे करून घ्यायचे नाहीत थोडे जाड सरस ठेवायचे आहेत तर या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे वरची बाजू जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत आपण पलटी करून घ्यायचं नाही तर वरची बाजू व्यवस्थित आपली ड्राय झालेली आहे आता आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने याला रंग छान येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता याला रंग देखील छान आलेला आहे आणि धिरडे देखील आपले व्यवस्थित भाजलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या संपूर्ण बॅटरचे धिरडे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी दुसरे देखील धिरडे दे बनवून घेतलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता अवघ्या काही मिनटामध्ये आपण अशा प्रकारचा उपवासाचा पदार्थ बनवलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता याला देखील किती मस्त पडलेली आहे शाबुदाना वडा आणि खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मऊ लुसलुशीत असे आपले हे धिरडे बनवून तयार झालेले आहेत तर उपवासाच्या चटणीबरोबर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका